विद्यार्थी मित्रांनो नॅशनल मीन्स मेरिट स्कॉलरशिप म्हणजे किया नियम या परीक्षेसाठी आपण गणित विषयाचा सराव करतोय। या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे 24389 या पूर्ण घन संख्येचे घनमूळ काय असेल हे पर्याय आहे 39, 33, 29 आणि 23। आपल्या लक्षात येईल की एकक स्थानचा आपण 33 मधल्या 3 चा घन केला तर 7 एकक स्थान येते, या ठिकाणी 9 हवा आहे। या ठिकाणी 23 चा घन केला, 3 चा घन केला, 27 एकक स्थान येते, इथं 9 आहे। म्हणजे या ठिकाणी 33 आणि 23 हे पर्याय दोन्ही पण चूक आहे। तर 39 आणि 29 या पर्यायापैकी अचूक पर्याय आपल्याला शोधायचा आहे। तर तुम्ही लक्षात घ्या 39 चा घन केला तर आपल्या सहजपणे लक्षात येईल की 30 समजून आपण घन केला, 30 समजून 30 वर्ग 900 आहे आणि 900 ला पुन्हा 30 न गुणणार 9 27 20000 येत आहे। या ठिकाणी 24000 आहे, त्यामुळे 39 सुद्धा या ठिकाणी चूक ठरू शकते। 39 घन फार मोठी संख्या आहे, त्यामुळे अचूक पर्याय आपला आहे 29। ओके, समजलं? त्यातला दुसरा प्रश्न आहे, एका घनाचे घनफळ 729 घ सेमी आहे तर त्याच्या सर्व पृष्ठांचे एकूण क्षेत्रफळ किती असेल। क्षेत्रफळ हे नेहमी 14 सेमी मध्ये असतं, लक्षात ठेवायचं। 14 सेमी म्हणजे माप जर आपल्याला या ठिकाणी सेंटीमीटर मध्ये असतील तर क्षेत्रफळ 14 सेमी असते, मीटर मध्ये माप असतील तर चौरस मीटर असते, पण पाठीमाग क्षेत्रफळाला 14 हा शब्द असतो, त्यामुळे क्षेत्रफळ विचारले त्यामुळे 480 घ सेमी आहे हा पर्याय चुकीचा आहे। 121.5 घ सेमी हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे। क्षेत्रफळ हे तुम्हाला सांगितलं आता 14 शब्द माग असते, सेमी असेल सेमी, मीटर असेल चौरस मीटर वगैरे, म्हणजे 486 चौ सेमी आणि 81 चौ सेमी। आपल्याला माहिती आहे घन म्हणजे सर्व बाजू त्याच्या समान असतात, एकूण 6 पृष्ठ असतात आणि घनाचं प्रत्येक पृष्ठ असते ते चौरसाच्या आकारात असते। तुम्ही ठोकळा पाहिला आहे अशा पद्धतीचा 6 च्या 6 पृष्ठ समान क्षेत्रफळाचे असतात, त्यामुळे एका घनाच्या एका पृष्ठफळाचं म्हणजे एका चौरसाचं घनफळ तर 729 दिले, 729 घनमूळ 729 घनमूळ 9 अगदी बरोबर आहे, म्हणजे घनाची बाजू 9 असायला पाहिजे। 9 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या घनाचं घनफळ 9 चा घन, घनाचं घनफळ बाजू घन, सूत्रच आहे घनाचं घनफळ बाजू घन। लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, लांबी समान रुंदी समान उंची समान, त्यामुळे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची म्हणजेच बाजूचा घन, लक्षात ठेवायचं। बाजू गुणले बाजू गुणले बाजू, 9 चा घन म्हणजे बाजू 9 आहे, म्हणजे घनाच्या एका पृष्ठाचं क्षेत्रफळ 9 चा वर्ग 81 असणार आहे, 9 चा वर्ग 81 असणार आहे आणि एकूण पृष्ठ किती आहे 6 पृष्ठ आहे, 6 गुणा 6 1 6 6 8 8 4 4 80 चौसेमी याचं अचूक पृष्ठफळ आहे। ओके, एका पृष्ठाचं क्षेत्रफळ एकूण पृष्ठांचं क्षेत्रफळ 486 चौसेमी। ओके, तिसरा प्रश्न आहे, त्यातला 64 चा घन त्याचा 4था घात आहे बरोबर 4 चा एन, तर एन बरोबर किती हे पर्याय आहे। आपल्याला माहिती आहे घाताचा घात म्हणजे घाताचा गुणाकार, आता या ठिकाणी 64 चा घन आहे म्हणजे कोणत्या संख्येचा 64 चे घनमूळ कोणत्या संख्येचा घन 64 आहे 4 चा, आपल्याला इथं 4 पाया दिलेला आहे, त्यामुळे 64 ही संख्या 4 पाया मग घात येईल तो आपण मांडायचा। 64 म्हणजे 4 चा घन, त्याचा 3रा घात आहे आणि परत त्याचा 4था घात आहे 4चा एन। घाताचा घात म्हणजे घाताचा गुणाकार, 3 त्रिक 9 9 4 36, 4चा 36वा घात बरोबर 4चा एन। दोन्ही बाजूला पाया तोच आहे, मध्ये समानता संबंध आहे, म्हणजे नक्की एन बरोबर किती असणार आहे 36 असणार आहे, हा अचूक पर्याय नंबर 2 चा आहे। ओके, आपलं चौथं उदाहरण आहे घातांक या विभागावरचा आहे, एचा 7/3 घात आहे भागिले एचा 4/3 घात आहे बरोबर प्रश्नचिन्ह दिलं आहे, हे पर्याय आहे। समान पाया आहे घातांचा, या ठिकाणी भागाकार आहे, समान पाया असेल घातांकामध्ये भागाकार असेल तर घातांकांची वजाबाकी करायची असते, हे विसरायचं नाही, त्यामुळे एचा 7/3 भागिले तर गुणिले करा, नाही तर डायरेक्ट तुम्ही भागाकार म्हणल्यानंतर वजा 4/3
समान पाया घातांचा भागाकार या ठिकाणी भागाकार असेल तर वजाबाकी करायची त्या ठिकाणी छेद समान आहे त्यामुळे अंशांचे वजाबाकी वजाबाकी करायची 7 मधून 4 गेले 3 छेद 3 त्या अर्थसंख्येने त्या अर्थसंख्येला भागल्यानंतर भागाकार काय येतो 1 येतो भागाकार त्या संख्येने त्या संख्येला भागल्यावर भागाकार 1 येतो त्यामुळे याचा 1 इथं असं वाटतंय आपल्याला 3/3 आलं पण वजा चिन्ह आहे त्यामुळे हा पर्याय अजिबात नाही याचा पहिला त्या संख्येने त्या संख्येला भागल्यानंतर भागाकार 1 येतो त्यामुळे चौथा पर्याय अचूक आहे याचा पहिला घात ओके त्यातला पुढचा प्रश्न आहे a+b+a+b+8² प्रश्न चिन्ह हे पर्याय देईल आहे आपल्याला माहिती आहे ठिकाणी विस्तार सूत्र a+b+c² या ठिकाणी तीन पदांच्या बेरजेचा वर्ग आहे पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग त्यानंतर पहिल्या दुसऱ्या पदाच्या गुणाकार दुप्पट 2ab त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या पदाच्या गुणाकार दुप्पट 2bc आणि पहिल्या आणि तिसऱ्या पदाच्या गुणाकार दुप्पट 2ac या विस्तार प्रमाणात पाहूया a चा वर्ग a वर्ग आहे इथं आहे इथं आहे इथं वेगळं आहे b चा वर्ग सगळीकडे आहे त्यानंतर 8 चा वर्ग 64 64 या तीन पर्याय मध्ये या ठिकाणी इथं आहे इथं आहे इथं 64 आहे ठीक आहे पाहूया पुढे जाऊया पहिल्या दुसऱ्या पदाचा गुणाकार दोघाई दुप्पट 2ab इथं आहे 2ab तिसरा पर्यायानंतर इथं पण 2ab आहे इथं नाही पुढे जाऊया दुसऱ्या दोघाचा गुणाकार 8b त्याची दुप्पट 16b इथं आहे आणि या ठिकाणी पहिल्या आणि तिसऱ्या पदाचा गुणाकार 8 आहे त्याची दुप्पट या ठिकाणी 16a आहे आणि या ठिकाणी 8 चा वर्ग 64 इथं पहा या ठिकाणी पहिला पर्याय पहा या प्रमाण आहे का पहा a चा वर्ग a वर्ग आहे b चा वर्ग b वर्ग आहे 8 वर्ग 64 आहे या दोघाचा गुणाकार 2ab आहे दुसऱ्या तिसऱ्याचा गुणाकार 8b त्याची दुप्पट 16b आहे आणि पहिला आणि तिसरा त्यांचा गुणाकार 8a त्याची दुप्पट 16a आहे हा पर्याय अचूक आहे तर कुठे असा पर्याय नाही तर 64 आहे इथं 64 आहे परंतु इथं ab आहे इथं 2ab आहे इथं 16a आहे इथं 8a आहे इथं 8a आहे हा पर्याय आपण कशामुळे थांबवलेला आहे हा पर्याय इथं 16 आहे म्हणून थांबवलं लक्षात आलं त्यामुळे पहिला पर्याय अचूक आहे ओके अशा पद्धतीने या ठिकाणी अचूकता अतिशय महत्त्वाची आहे विस्तार सूत्रांचा अचूक वापर करा आणि या ठिकाणी एनएमएचच्या या गणितातल्या प्रश्नाकडे त्या पद्धतीने पहा चांगले गुण मिळतील आपल्याला अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांना सहकार्य करा धन्यवाद.